नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय सिनेमा कट्ट्यामध्ये. मंडळी, आज आपल्यासोबत गप्पा मारायला एक सुंदर, हुशार आणि गुणी अभिनेत्री आली. मंडळी, हुशार म्हणजे किती हुशार, तर उद्या समजा हिला रानभूल पडली तर ही वावटळीत सापडते का काय असं आपल्याला वाटेल, पण कॅन्डल मार्च काढत ही मात्र त्यातून बरोबर मुक्ती मिळवू शकते. आणि मग विश्रांती हवी असेल तर वाटल्यास पुढे निवांत 100 डेजमध्ये एखादं वैशाली कॉटेज किंवा 7 रोशनविला नक्कीच गाठू शकते. सिंधुताई सपकाळे यांची वाटचाल हिनंच आजच्या पिढीला दाखवली आहे. कळलं का तुम्हाला आज माझ्यासोबत कोण येते? करेक्ट गाईज, एक्झॅक्टली. आज आपल्यासोबत आहे आपल्या अभिनयानं, आपल्या सौंदर्यानं आणि नृत्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित. हाय हाय हाय, हॅलो ब्युटिफुल. क्या बात है. बस 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 तेजू, तुझं खूप खूप स्वागत आहे सिनेमा कट्ट्यामध्ये. मी तुला खरं सांगू, आज तुला बोलवण्यामागे एक पर्सनल कारण आहे. माझं जे कारण असं आहे की मला जेव्हा जेव्हा लोक भेटतात तेव्हा ते म्हणतात तुमचं काम आवडतं आम्हाला, छान असतं तुमचं काम, तुमच्या सख्या बहिणीचंही काम आम्हाला फार आवडतं, किती सुंदर काम करतात त्या, किती सुंदर दिसत. मला असं, माझी सख्खी बहीण सायकोलॉजिस्ट आहे, हा ती तिथे चांगलं काम करत असेल, पण मला म्हणजे माझ्यापर्यंत कसं आलं हे. तर आणि तुमच्या आईंचं काम तर काय बोलायलाच नको. म्हणला हा मी तेव्हा म्हणतो हा थँक्यू थँक्यू, पण नंतर कळतं की माझी सख्खी बहीण वगैरे नाही नाही. मी त्यांना म्हणतो तुम्हाला असं वाटतंय का की मी ज्योती चांदेकरांचा मुलगा आहे आणि तेजस्विनी पंडित माझी सख्खी बहीण आहे. त्या म्हणाला हा नाही नाही असं नाही, आम्ही चांदेकर चांदेकर नाव बंधू आहोत. करेक्ट. पण मला आवडेल पण माझी बहीण असेल तर. खूप लोकांनी सांगितलेलं आहे की सिद्धार्थ चांदेकर तुमचा भाऊ खूप छान काम करतो वगैरे असं माझ्या बरोबर पण खूप वेळा झालंय. पण मी तेव्हा असं म्हणते की हो थँक्यू थँक्यू. नाही तुला मी अगदीच खूप लहान असल्यापासून बघते, असं माझ्यासाठी हे चालण्यासारखं आहे की किती कमाल. पण आपण तू केलेल्या चित्रपटांबाबतीत नाटकांबाबतीत बोलणारच आहोत, पण पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुझ्या आयुष्यातली सुद्धा तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे तेजस्विनी पंडित नाव घेतलं की सिंधुताई सपकाळ हा चित्रपट येतो आणि तुझी ती इमेज येते. तो सिंधुताई सपकाळ या चित्रपटाचं पोस्टर येतं की एक रेल्वे ट्रॅक आहे ज्याच्यावर तू एकटी उभी आहेस, मागनं सूर्य दिसतोय आणि फार 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 सुंदर घडलं जे काही घडलं ते. तो चित्रपट फार सुंदर घडला, त्यांनी तुला ऍज अन ऍक्टर ग्रो केलं, प्रेक्षकांसाठी तुला फार मोठं केलं. मला त्याबद्दलचा अनुभव ऐकायचा सगळ्यात पहिल्यांदा. डेफिनेटली म्हणजे सिंधुताई सपकाळ ही फिल्म माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय एक प्रवासच आहे तो असं मी म्हणेन. आणि तो अजिबात म्हणजे अनफॉगेटेबल आहे. मला त्या फिल्मनी अवॉर्ड्स तर दिलेच, पण त्याबरोबर एक स्वतंत्र एक कलाकार म्हणून ओळख दिली. म्हणजे तेजस्विनी पंडित हे नाव जर का पुढे आलं तर त्याच्या आधी पण मी कामं करत होते, त्याच्या आधी पण मी दिसत होते, पण तेजस्विनी पंडित म्हणून कोणी ओळखत नव्हतं. आणि सिंधुताई सपकाळ ह्या फिल्मनी मला एक ऍक्टर म्हणून पण कॉन्फिडन्स दिला, एक कलाकार म्हणून खूप खूप कोरलं, आणि माणूस म्हणून पण त्या व्यक्तीविषयी किंवा एक कलाकार म्हणून माणूस म्हणून तर जगता आलंच पाहिजे, म्हणजे कलाकार म्हणून जगता आलंच पाहिजे पण माणूस म्हणून कसं जगायचं हे खूप जवळून शिकवलं. तर आणि त्या फिल्म मध्ये काम करताना त्याचा एक भाग होताना खूप वेगवेगळे अनुभव आले, काही चांगले आले काही वाईट आले. वाईट म्हणणार नाही म्हणजे शिकता येईल असं म्हणता येईल, अवघड म्हणूयात आपण, वाईट नाही म्हणू शकत आपण, अवघड एक्सपिरियन्सेस आले, खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा आउट ऑफ कम्फर्ट जाऊन खूप गोष्टी कराव्या लागल्या. तर आणि देन अगेन नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे, मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेत, स्पेन फिल्म फेस्टिवलमध्ये मी सगळ्यात बेस्ट ऍक्ट्रेस होते. सो मला असं वाटतं की त्या फिल्मनी
भारतासाठी म्हणजे ऑस्ट्रेलियाला मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मी एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्सला आय वॉज द ओनली इंडियन ऍक्ट्रेस टू बी नॉमिनेटेड. म्हणजे हिंदी मराठी सगळ्या भाषा मिळून आय वॉज द ओनली ऍक्ट्रेस टू बी नॉमिनेटेड. डो मी तिकडे जिंकले नाही पण इंडियाला रिप्रेझेंट करत होते मी आणि अतुल कुलकर्णी होते तर आम्ही इंडियाला रिप्रेझेंट करत होतो. सो माझ्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट होती की एक अशी फिल्म एक असा टप्पा आयुष्यात की कलाकार म्हणून मी घडत होते आणि अजूनही मी शिकतेच आय एम स्टील अ स्टुडंट. मी असं म्हणणार नाही की आता मला सगळं आलंय कारण ज्या दिवशी कलाकार असं म्हणायला लागतो की मला सगळं आलंय त्या दिवशी त्याचा प्रवास संपतो असं मला वाटतं. करेक्ट आहे. तिथे त्यांनी थांबावं सतत शिकत राहतो अगदी 100%. तो मला अजूनही खूप शिकायचं मी अजूनही खूप शिकते आणि पण येस अनंत महादेवन म्हणजे खूप कमी दिग्दर्शक असतात जे तुम्हाला त्या पठडीत बघतात. मी कायम असं म्हणतो मला जेव्हा मी इंडस्ट्रीत आले होते तेव्हा मी घारी आहे मी गोरी आहे त्यामुळे माझ्याकडे इदर विलनिश रोल्स जास्त आले किंवा ग्लॅमरस रोल्स जास्त आले पण खूप कमी दिग्दर्शक असे असतात ज्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो की मी हिला असं दाखवू शकतो आणि ज्याला त्या कलाकारावरही कॉन्फिडन्स असतो. पण माझी आणि अनंत महादेवन यांची काही खूप जुनी ओळख नाहीये की कलाकार म्हणून त्यांनी माझ्यावरती तो कॉन्फिडन्स ठेवावा. पण त्यांनी माझी फिल्म जाऊन बघितली थिएटरमध्ये वावटळ नावाची माझी फिल्म होती बरोबर तर ती फिल्म तेव्हा थिएटर्स मध्ये चालू होती आणि त्या फिल्मनी पण 25 आठवडे पूर्ण केले होते. सो ती त्यांनी थिएटर मध्ये जाऊन बघितली आणि आधी त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं असं बघून तू घोरी आहेस घारी आहेस आय कॅन नॉट मी तुला कास्टच नाही करू शकत असं म्हणून त्यांनी मला घरी पाठवलं होतं. पण संजय पवार जे आहेत लेखक त्यांनी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही एकदा तिचं काम बघ आणि मग त्यांनी काम बघितल्यानंतर मला त्या फिल्म मध्ये कास्ट केलं की नाही नाही की तिचा लुक मी डिझाईन करेन ती सिंधुताई कशी दिसेल हे मी बघेन पण अभिनेत्री हीच पाहिजे. सो तो कॉन्फिडन्स मला जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाने तुमच्यावर दाखवला की मग जबाबदारी आणखी वाढते आणि पुढे त्या फिल्मला म्हणजे सिंधुताई सपकाळ ह्या बऱ्याच लोकांना माहीत नव्हत्या त्या फिल्म पर्यंत पण आय एम ग्लॅड की आपण एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री अशा लोकांनाही पुढे आणतो ज्यांना खरंच खूप गरज आहे आणि तोपर्यंत जर का सिंधुताईंकडे 4 हात होते तर आज 40,000 झालेत त्यांना मदतीचे हात. सो आउट ऑफ इंडिया मधनं पण त्यांना ही फिल्म रिलीज झाल्यानंतर मदत झाली आणि आज त्या खूप सुखात आहेत बघून छान वाटतं की आपण कुठेतरी त्यांच्या या सगळ्या हा जो डोला राहता त्यांचा उभा झालाय त्याच्यातला एक छोटा पार्ट आहोत. फील्स गुड. किती कमाल गोष्ट आहे ना ही की आपण म्हणजे आपण कलाकार म्हणून एक चित्रपट करतो आपल्याला त्यातनं जे कलाकार म्हणून हवं असतं ते पण मिळतं पण आपण ऑल्सो आपण सोशल पर्सन पण आहोत आणि ते सुद्धा आपल्याला मिळतं ही किती मोठी गोष्ट आहे. कमिंग बॅक टू दिस तू जे म्हणालीस की मी खूप ग्लॅमरस दिसते आणि मग कधी कधी नेगेटिव्ह भूमिका येतात कधी ग्लॅमरस भूमिका येतात. सो तसं असलं तरी सुद्धा तू सामाजिक भान असलेले चित्रपट बरेच केलेस. तू फक्त ग्लॅमरस भूमिका नाही केलीस म्हणजे तू कॅन्डल मार्च केलायस तू म्हणालीस वावटळ केलायस रानभुले मुक्ती आहे आणि सिंधुताई सपकाळ. सो मला तुला विचारायचं आहे की जेव्हा तू एखादा चित्रपट निवडतेस तेव्हा तू ह्याच्यामधला बॅलन्स कसा साधतेस की की आपल्याला फक्त ग्लॅमरस दिसून नाही चालणार आहे आपण ग्लॅमरस तर आहोत आपण दिसतो सुंदर पण फक्त तेवढं नाही उपयोगाचं आहे आपल्याला थोडस सामाजिक भान असलेले चित्रपट पण केले पाहिजेत ज्याच्यात ऍक्टिंगला आपल्याला भरपूर वाव असेल काहीतरी डेप्थ असेल. सो हा बॅलन्स कसा साधतेस तू. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार ना खूप स्वार्थी असतो हावरट असतो. करेक्ट. तर माझा जो स्वार्थीपणा आहे जो हावरेपणा आहे तो अशा प्रकारच्या चित्रपटातून पूर्ण होतो कारण त्याच्यात मला परफॉर्म करायला खूप स्कोप मिळतो मला त्याच्यातनं कलाकार म्हणून घडायला खूप स्कोप मिळतो. जे फिल्म ग्लॅमरस असतात किंवा एंटरटेनमेंट असतात ती तर आपण करणारच आहोत ती आपण करतोच आहोत. थोडक्यात आपण येरे पैसा पण केलाय आपण ग्लॅमरस भूमिका होती ती तर त्यामुळे तेही करताना मजा येते. पण मी म्हंटल तसं की खूप कमी वेळेला आपल्याला असे क्षण मिळतात की असे फिल्म्स मिळतात की असे प्रोजेक्ट मिळतात ज्याच्यामधनं आपल्याला आपण जे म्हणतो ना की एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे मला असं वाटतं की एंटरटेनमेंट इंडस्ट्री हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे. आपण सगळेच एक सामाजिक कार्य करतो कारण आपण लोकांना हसवायचं काम करतो आपण रडवायचं काम करतो आपण त्यांना एंटरटेनमेंट देतो.
सो मला असं वाटतं की लोकांना एंटरटेन करणारी कुठलीही गोष्ट किंवा लोकांसाठी काहीतरी करणारी कुठलीही गोष्ट ही सामाजिकच असते. फक्त त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे काही वेळेला आपण हसवतो, काही वेळेला आपण रडवतो, काही वेळेला आपण काही लोकांची कहाणी सांगतो. बॅलन्स म्हणशील तर मी म्हटलं तसं की मला खूप मी खूप स्वतःला या बाबतीत भाग्यवान समजते की मला खूप बायोपिक्स येतात, मला खूप लोकांची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. आणि मला असे सिनेमे मिळतात ज्याच्यामध्ये मी ग्लॅमरस रोल्स करते, मग तिथे मला लोकांना एंटरटेनमेंट करायला मिळतं, मला छानही दिसायला मिळतं. कारण जे बायोपिक्स आहेत किंवा जे अशा नॉन कमर्शियल म्हणत आपण जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये खूप डीग्लॅमरस रोल असतो, खूप लोकांना म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जवळ जाणारे कॅरेक्टर असतात. सो तुम्हाला लुक डिझायनिंग पासून अगदी त्यांच्यासारखंच असावं लागतं. पण मग मला जेव्हा कुणासारखं तरी व्हायचं नसतं तेव्हा मला ग्लॅमरस फिल्म करायचे असतात, तेव्हा मला तेजस्विनी पंडित व्हायचं असतं, तेव्हा मला आणखी कुठलं तरी वेगळं कॅरेक्टर मजा करायची असते. सो आणि माझा क्रायटेरिया म्हणजे चित्रपट निवडण्याचा क्रायटेरिया तसाच आहे की माझ्या शिवाय चित्रपट पुढे किंवा स्टोरी पुढे जाणार असेल तर मी ती फिल्म घेत नाही. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच मुद्द्यावरती की जेव्हा तेजस्विनी पंडित चित्रपट निवडते तेव्हा असं कधीच ऐकायला मिळालं नाही की ती फक्त सोलो हिरोईन असलेलीच फिल्म ती निवडते. तू मल्टी स्टारर फिल्म पण केल्या आहेत, दोन हिरोईन्स आहेत एकाच फिल्म मध्ये अशा पण तू फिल्म केल्या आहेत. सो जे आत्ता आपण बघतो काही नवीन लोकांमध्ये की नाही दे ओनली प्रेफर सोलो हिरोज, सोलो हिरोईन फिल्म, आणि म्हणजे असं आपण म्हणूयात की प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनायच्या आधी ज्यांना ब्रँड बनायचं असतं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तू तुझ्या करिअरला सुरुवात केलीस. यू आर अ सर्व्हिस फर्स्ट, यू आर अन एंटरटेनिंग पर्सन फर्स्ट, देन यू बिकेम तेजस्विनी पंडित ऍज अ ब्रँड. सो मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की चॉईस करताना कधीच असं वाटत नाही की आपण सोलो हिरोईनच निवडावी किंवा दोनच हिरोईन्स ओके. मला असं वाटतं की एक तर हिरोईनला खूप शेल्फ लाईफ असते, म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम पर्यंत ती काम करू शकते. कारण हिरोईन जोपर्यंत सुंदर दिसते, तिच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाहीत, तिचं वजन वाढत नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत माहिती, जोपर्यंत ते ग्लॅमर कोशंट आहे तिच्या आजूबाजूला तोपर्यंत हिरोईनचे रोल्स करू शकते. पण मी पूर्वीपासूनच मला असं वाटतं की फिल्म मध्ये फक्त डान्सिंग अराउंड द बुश किंवा झाडा मागे पळतायत हिरो हिरोईन आणि या गोष्टी मला कधी इंटरेस्ट नव्हता. कारण मला असं वाटतं की चित्रपट हा कॅरेक्टर्सनी बनतो. बरोबर. आणि कॅरेक्टर्स हे मल्टी स्टारर फिल्म मध्ये पण असू शकतात किंवा अगदी दोन हिरोईन एक हिरो किंवा दोन हिरो एक हिरोईन अशा मध्येही असू शकतात. माझ्यासाठी क्रायटेरिया कधीच महत्वाचा नव्हता. माझ्यासाठी त्या रोलचं वेटेज, त्याच्यामधलं असलेलं मीठ हे माझ्यासाठी कायम महत्वाचं होतं. म्हणजे लोकांपर्यंत कॅरेक्टर म्हणून गेलो तर मला असं वाटतं की आपल्याला एक लॉंग लाईफ आहे ऍक्टरला. कारण मी आज ना उद्या मी हिरोईन म्हणून काम करायचं कदाचित माझं बंद होईल किंवा मला लोक विचारणार नाहीत हिरोईन म्हणून, पण त्याच्या पलीकडे सुद्धा आज तू जर का बघितलंस की वेदर इट इज वेब सिरीज असू देत किंवा खूप प्रकारच्या जे स्टोरीज आहेत म्हणजे शॉर्ट फिल्म्स म्हण किंवा ज्या फिल्म्स खास काही ॲप्ससाठी बनतात त्या फिल्म्स बघ, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन यांचं काम किंवा ते थोडीशी मोनोटोनी येण्याची शक्यता असते. पण कॅरेक्टर्स दे ग्रो विथ देअर रोल्स, दे ग्रो अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट. तर मला ते करायला जास्त आवडेल आणि इंटरेस्ट राहील आयुष्यभर. की भलेही चार सीन्सचा रोल आहे पण त्यात गंमत आहे, हे करायला मला जास्त आवडेल. क्या बात आहे. तुझ्या करिअरला एक पॉझिटिव्ह सुरुवात मिळाली एका नेगेटिव्ह भूमिकेत, आणि ती भूमिका कधीच कोणी विसरणार नाही. जसं तू म्हणालीस की मला कॅरेक्टर करायला फार आवडतं, मग हिरोईन असो किंवा हिरो असो इट डझंट मॅटर. सो दॅट कॅरेक्टर ऑफ युअर्स इन अगबाई अरेच्चा, दॅट वॉज ब्युटिफुल. मला आठवत आहे पहिला तुझा सीन असेल मे बी तू ऑमलेट करत असतेस, करेक्ट? तू ऑमलेट करत असतेस आणि एक दुसरं कॅरेक्टर येतं, तू त्याला झापझाप झापतेस आणि तिथेच
तू जी पकड तयार करतेस प्रेक्षकांवरती, आय लव्ह दॅट फिल्म. कारण मी मी मला आठवत नाही मी आठवी नववीत वगैरे असेल, कारण मीच खूप लहान होते, 17 वर्षाची होते, मग झालं का, मग काही अर्थच नाही, पण आपण त्यामध्ये नको जायला. बट मी मी शाळेत होतो जेव्हा आगाबाई यारेच्या आला आणि आय लव्ह दॅट फिल्म लाईक एनिथिंग. त्याचं म्युझिक म्हणू नका, त्याच्यातली ऍक्टिंग म्हणू नका, ती सगळी कॉन्सेप्टच इतकी सुंदर होती. आणि अशी फिल्म, अजय अतुल यांचं म्युझिक असलेली फिल्म, केदार शिंदेची फिल्म, संजय नार्वेकर आहेत, सो अ ह्यूज फिल्म, पहिलीच फिल्म तुझ्या नावावर लागली, मला त्या अनुभवाबद्दल जाणून घ्यायचं. महाराष्ट्राने खूप प्रेम केलं आगाबाई यारेच्यावरती, खूपच जास्त प्रेम केलं, आणि त्या काळात अशा फिल्म खूप रेअरली बनत होत्या. करेक्ट. तर कारण मला असं वाटतं की मध्यंतरी चित्रपटांचा, मराठी चित्रपट सृष्टीचा खूप वाईट पिरियड होता आणि तेव्हा काहीच वर्क करत नव्हतं आपल्यासाठी. आय रिमेंबर सावरखेड एक गाव पासून, आय गेस ते खर तर श्वास पासूनच असं आपण म्हणतो, हा, पण सावरखेड एक गाव आणि ते ते सगळे अजय अतुल खूप फॉर्म मध्ये होते. आणि मला आठवते केदार दादाची गंगाधर टिपरे चालू होती बरोबर, तर मी ऑलरेडी त्याची खूप मोठी फॅन होते. मी अजिबात आता खोटं बोलणार नाही की मी तो चित्रपट निवडला किंवा मी ते कॅरेक्टर निवडलं किंवा मी कशी चुजी होते वगैरे, अजिबात नाही. मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आपण या क्षेत्रात येतो किंवा कुठलंही कुठलीही नवीन व्यक्ती या क्षेत्रात येते तेव्हा तिला चॉईस नसते. मी तुला चॉईस नाही दिला जात की तुला हे कॅरेक्टर करायचंय का ते कॅरेक्टर करायचं. आगाबाई यारेच्याला असं झालं होतं की माझी आई एक शो करत होती भूमिपुत्र नावाचा आणि त्याच्यामध्ये शुभांगी गोखले काम करत होते आणि मी नुकतंच एक फोटोशूट केलेलं आणि मी नुकतीच एक ऍड केलेली अंकुश बरोबर किर्लोस्कर पंप्सची पुण्यामध्ये, आणि मी पुण्या पुण्यातच माझं माझं प्रिंट मीडिया प्रिंट शूट वगैरे वगैरे असं बारीक सारीक चालू होतं आणि माझे माझे फोटो होते जे ते आई सेटवरती जनरल घेऊन गेलेली आणि तिने शुभांगी मावशीला ते दाखवले. तर शुभांगी मावशी म्हणाली अरे ही फटाका आहे तू ताबडतो बा हे फोटो म्हणे केदार शिंदेला दाखव, त्याला ना एका मुस्लिम लुकची मुलगी अपेक्षित आहे एका रोलसाठी. सो माझ्या आईनी ते फोटो केदार शुभांगी मावशीने ते फोटो केदार दादाला दाखवले आणि केदार दादा म्हणाला की मला भेटायला आवडेल तिला. आणि ते म्हणाले फक्त मी जेव्हा आईला सांगितलं की मी भेटायला जाईन पण मी तुझी मुलगी म्हणून जाणार नाही, मी तेजस्विनी पंडित म्हणूनच जाणार, मला तू श्रुती चांदेकरांची मुलगी वगैरे म्हणून प्रमोटही करू नकोस, मला तुझं नावही लावायचं नाही कारण तुझ्यामुळे मला कामं नाही मिळाली पाहिजे, तसं मी तिला स्पेसिफिकली सांगून ठेवलेलं की तुझी शिडी नाही करायची मला, मला या क्षेत्रात स्वतःच स्वतःचं नाव करायचं आहे, मला तेजस्विनी पंडित म्हणून फेमस व्हायचं, तेजस्विनी चांदेकर म्हणून फेमस व्हायचं नाही. तर मग ती म्हणाली हा तू तुझी तुझी जा. आणि मग मी गेले केदार दादाशी बोलले, ऑडिशन सारखी आमची एक झाली बारीक. आणि मग तो म्हणाला की करूयात तुला तू कर हे हा रोल. तर तेव्हा फर्स्ट फिल्म केदार शिंदे ज्यांची गंगाधर टिपरे खूप चालू होती आणि मी त्याची ऑलरेडी खूप मोठी फॅन होते, संजय नार्वेकर होते, दिलीप प्रभावळकर होते, अजय अतुलचं म्युझिक होतं, मला ना नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि मुळात मला मला असं माझं असं म्हणणं आहे की एक नवीन व्यक्ती जेव्हा या क्षेत्रात येऊ पाहते तेव्हा एवढ्या मोठ्या कास्टिंग किंवा कुठलं मोठं नसतं तरी तुला चॉईस नसतो की कारण तुला या क्षेत्रातच यायचं असतं बरोबर, यु आर क्लिअर की आय वॉन्ट टू कम हिअर. सो हा रोल मोठा आहे की छोटा आहे कोणाबरोबर आहे असं आपण विचारत नाही, आपण येतो त्या क्षेत्रात आपण काम करतो कारण जोपर्यंत काम नाही करणार तोपर्यंत पुढे कसे जाणार, ओळखी कशा होणार, कामं कशी मिळणार, कारण पहिली वेळ यावीच लागते ना बरोबर, तुला काम बघितल्याशिवाय मी काम चांगलं करते की नाही हे कसं कळणार बरोबर. सो माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा चांगला सेटअपच नव्हता येण्यासाठी, दो निगेटिव्ह रोल होता त्यामुळे चाचरले होते मी थोडीशी की काय निगेटिव्ह रोल मधनं डेब्यू असं झालेलं, पण तो लोकांनी ती फिल्मच इतकी डोक्यावर उचलली, माझा रोल इतका छान गाजला आणि त्याच्यानंतर खूप निगेटिव्ह रोल्स आले, पण माझं ठरलं होतं की निगेटिव्ह रोल्स मध्ये अडकून नाही पडायचं आणि केलंय करेक्ट,
पण मला हेच नाही करायचं आयुष्यभर, कारण तेव्हा निगेटिव्ह रोल्सचं इतकी फॅशन होती आणि ते टिपिकल ना असे भोय उडवून वगैरे अशा बोलणाऱ्या. हा बट यू आर नॉट लाईक दॅट, यू आर अ व्हेरी सटल निगेटिव्ह ऍक्टर आय वुड से. मी त्याच्यात नव्हते, मी खरंच लहान होते, मला ना कॅमेरा कसा दिसतो हेही माहित नव्हतं. ओके ओके, म्हणजे कॅमेरा असा हो अच्छा हा कॅमेरा आहे इथपर्यंत होते मी, मला काहीच माहित नव्हतं, मला काहीच कळायचं नाही. मला खूप बुली केलंय त्या फिल्मच्या वेळेला. खूप बुली केलंय, खूप त्रास दिला गेला असेल ना. खूप माझ्यावरती बकरा बनवलाय मला लोकांनी. काय सांगते, एखादा किस्सा तर ऐकायलाच आवडेल. एक नाही आहेत, खूप आहेत, पण त्यातला सगळ्यात ज्याच्यामुळे सगळे सेटवरचे एंटरटेन झाले तो किस्सा मी सांगेन. एक असा क्षण आहे चित्रपटात जिथे संजय नार्वेकर लोटांगण घालतात देवीच्या बरोबर आणि ते म्हणतात की मला तू शक्ती दे, आणि देवी ती शक्ती देते की तू ह्याच्या पुढे बायकांच्या मनातलं ओळखायला लागेल लागशील. मी माझं शूट तिथेच होतं आणि माझं शूट झालं होतं, पण मला माहित नव्हतं, कारण पॅकअप बिकअप ह्या शब्दांची सवयच नाही ना, माहितीच नाही काही. सो मी बसले होते सेटवरती आणि ती जी देवी होती ती खूप सुंदर ती देवी केली होती, आणि केदार दादा संजय नार्वेकर असे सगळे माझ्यासमोर आले आणि मला म्हणाले की तेजस्विनी तुझा आवाज खूप सुंदर आहे. मी तर म्हणजे आहा हा पहिल्याच फिल्म ना आपल्याला अशी कॉम्प्लिमेंट वगैरे. तर ते म्हणाले तुझा आवाज खूप सुंदर आहे, तुमचा असा विचार चाललाय की ह्या देवीचा आवाज तुझ्याकडून डब करून घ्यावा. तर म्हणजे माझा आनंद असा सातवे आसमान पे वगैरे ना, गगनात मावेन असा वगैरे असा आनंद. तर ते म्हणाले तुला कसं आहे, म्हणजे तुझं कसं होईल की काम तर करशीलच फिल्म मध्ये, आम्ही तुला स्पेशल थँक्स पण देऊ की तू देवीला आवाज दिलास वगैरे. म्हटलं चालेल. ते म्हणाले पण तुला ते आत्ताच करावं लागेल. म्हटलं हा चालेल. तर ते म्हणाले संजय नार्वेकर येतील, लोटांगण घालतील, तू देवीच्या मागे उभी राह. आणि तिथून त्यांनी लोटांगण घातल्यावरती तू म्हणायचंस की मी तुझ्यावरती खुश झाले आहे आणि आजपासून तुला सगळ्या स्त्रियांच्या मनातलं कळायला लागेल. म्हटलं हा ठीक आहे. बर कॅमेरा चालू आहे की नाही हेही मला माहित नसतं ना, कारण मला कळतच नव्हतं, मी अगदीच नवखी होते. मी देवीच्या मागे जाऊन माईक घेऊन उभी राहिले आणि संजय नार्वेकर ते मला म्हणाले की मी तुला इशारा करेन की त्यांनी लोटांगण घातलं. बर सगळे देवीच्या पुढे हाताची घडी घालून उभे होते आणि मला मागे उभं केलं, मला दिसतच नव्हतं ना देवीच्या पुढचं काही. आणि ते म्हणाले हा घातलं त्यांनी लोटांगण. आणि मग मी माझा डायलॉग बिलॉग सगळं प्रामाणिकपणे सगळं मी बोलले आणि अख्खं युनिट होतं समोर आणि अख्खं युनिट हा 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 अरे असं पोट धरून हसत सुटलेलं. आणि मला मला काही कळलंच नाही तेव्हा, काही कळलं नाही मला तेव्हा. आणि मग मी अशी फक्त वाकून असे पुढे आले देवीचा की का हसतायत सगळे. आणि मग केदार दादांनी बोलवले की ये पुढे ये म्हणे. आणि ते म्हणाले काय केलंस तू हे. मी डायलॉग बोलले चुकलं का, म्हणजे चुकीचा डायलॉग बोलले का. ते आणखी जोरात हसायला लागले, कारण माझ्यावर ती प्रँक झालंय हेही मला कळलं नाही. म्हणजे बर त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की माझ्यावर प्रँक झालाय तेव्हा मला खूप रडू आलं. माय गॉड, खूप रडू आलं. आणि खूप असं झालं की हे काय आपण काय सगळ्यांसमोर आपलं हसं करून घेतलंय. अरे देवा. पण मला मी कधीच कोणावर असं केलं नाहीये, करण्याची खूप इच्छा झाली तरी. म्हणजे आता जेव्हा नवीन नवीन पोरं येतात वाटत करावं असं, पण तेव्हा माझाच किस्सा मला आठवून जेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला किती रडू आलेलं किंवा आपल्याला किती एम्बॅरेस झालेलं, तेव्हा कोणाबरोबर करण्याची ती हिंमत होते. पण खूप मजा आलेली मला त्या फिल्मच्या दरम्यान. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर अनेक असे वेगवेगळे प्रँक्स केले, ते सतत होत राहिले. हा ते होत राहिले. पण फर्स्ट फिल्मचा अनुभव खूप वेगळा असतोय. वा वा, आम्हाला तेजस्विनी पंडित सिनेमामध्ये कशी आहे हे आम्हाला कळलंय, कारण आम्ही आता प्रिडिक्ट नाही करू शकत प्रेक्षक म्हणून की तेजस्विनी पंडित आता काय करेल, कारण प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं घेऊन येण्याची क्षमता आहे तुझ्यामध्ये आणि ते तू सातत्यानं आणत आली आहेस.
पण तू तिथेच थांबली नाहीस, तू नाटकांकडे सुद्धा वळलीस आणि वैशाली कॉटेज सारखं एक सुंदर नाटक आलं, नांदी आलं, आणि त्यांनी सुद्धा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला प्रेक्षकांचा, की अरे असं जनरली होतं ना की जेव्हा एखादा मराठी ऍक्टर चित्रपटांमधनं येतो आणि मग तो नाटकांकडे वळतो तेव्हा प्रेक्षक आणखी सिरियसली घेऊ लागतात, कारण नाटकाची ती ताकद आहे नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्याची. आणि जेव्हा तू नाटकाकडे वळलीस तेव्हा एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह मिळाला मला त्या दोन्ही नाटकांबद्दल जाणून घ्यायचं. माझा प्रवास ना सिद्धू खरं तर उलटा आहे, म्हणजे जनरली आपल्याकडे कलाकाराचा प्रवास हा आधी नाटक असतो, नाटक असतो, एकांकिका, व्यावसायिक नाटक, सिरियल, चित्रपट आणि मग चित्रपट. माझा सगळा प्रवास उलटा आहे, माझा आधी चित्रपट झालं मग सिरियल झालं मग नाटक झालं. बर, तर मी शेवटी नाटकाकडे आले, पण मला असं वाटतं की माझ्या जीन्स मध्येच थिएटर असल्यामुळे माझ्या आईनी अख्खा काळ तिचा थिएटर वरतीच घालवलेला आहे, आयुष्य अर्पण केलंय आपण असं म्हणूया थिएटरला. आता ती ऑलमोस्ट 45-50 वर्ष फक्त थिएटर वरती काम करते, सो त्यामुळे तो वारसा होताच. पण माझं सगळ्यात पहिलं नाटक रखेली नावाचं होतं. बरोबर, जे नाटक ते पण एक स्पेशल नाटक आहे तुझ्या आयुष्यातलं, की काही वर्षांपूर्वी जी भूमिका ज्योतिताईनं केली होती तीच भूमिका तुला करायला मिळाली. अँड हाऊ लकी इज दॅट? करेक्ट, 100%. हाऊ लकी? लकी पण आणि तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी पण, तेवढंच प्रेशर पण. बरोबर, कारण माझ्या आईनी रखेली हे नाटक एवढं गाजवलंय, म्हणजे आजही मी सोलापुरात गेले किंवा आजही अशा कोल्हापुरात गेले की मला आईचं रखेली किंवा आमदार सौभाग्यवती ह्या नाटकांनी तिला ओळखलं जातं. तर तेव्हा तिच्या काळात आई हे नाटक अरुण सरनाईक यांच्याबरोबर, बरोबर, आणि नंतर ते नाटक प्रशांत सुभेदार यांच्याबरोबर ती करायची. अरुण सरनाईक गेल्यानंतर ती प्रशांत काकाबरोबर करायची. तर बऱ्याच वर्षांनी ते नाटक माझ्याकडे आलं आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हे रिवाईव्ह करूया, आणि ते म्हणाले की तू करशील का तो रोल, म्हणजे कारण असं कधीच घडलं नाहीये की आईचा रोल मुलीने केलाय, आणि त्यातही माझ्या आईचा रोल परत आईच करणार होती. तर ते म्हणाले की आई आणि मुलीला स्टेजवरती पहिल्यांदाच एकत्र एका नाटकात बघता येईल. तर मी म्हंटल की मला खूप आवडेल आणि मला तो रोलच खूप आवडला होता. मी म्हटलं तसं प्रत्येक वेळेला काय होतं की धाडसच होतं माझ्या म्हणजे फिल्म मध्ये निगेटिव्ह रोलचं धाडस पहिलं, नाटकामध्ये रखेलची भूमिका करण्याचं धाडस. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी आहेच. आयडियल सुरुवात करायचीच नाही कशालाही, एक टेररिस्ट म्हणून करायची, एक हे काय हवे माहित नाही ते अपोपायची ऍक्च्युली असं काही ठरवून नाही, पण म्हणजे ते काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करण्याचा प्रयत्न असतो दरवेळेला म्हणून असेल कदाचित. पण येस, म्हणजे ती रखेलीची भूमिका करताना एक वेगळाच अनुभव होता, दो त्याचे प्रयोग खूप कमी झाले कारण 21-22 प्रयोग झाल्यानंतरच आमचे पुण्याचे जे नरके म्हणून प्रोड्युसर होते ते ऍक्सिडेंटमध्ये गेले, त्यामुळे ते नाटकाचे पुढे प्रयोग होऊ शकले नाही. पण नाटक करण्याची गंमतच खूप वेगळी असते, म्हणजे खूपच वेगळी असते, आणि मला ते खूप माहीत असून पण उशिरा अनुभवायला मिळालं, कारण मी जसं म्हटलं माझा प्रवासच उलटा होता. पण रखेली विल बी व्हेरी स्पेशल. आणि त्याच्यानंतर मी आधी बसू मग बोलू नावाचं लता नार्वेकरांचं नाटक केलं, ते संजय नार्वेकर सुशांत शेला योगिनी चौक त्यांच्या बरोबर होतं. त्याच्यानंतर मी वैशाली कॉटेज केलं, व्हेरी स्पेशल प्ले, व्हेरी व्हेरी स्पेशल प्ले, म्हणजे माझ्या नाटकातलं आय गेस वन ऑफ द बेस्ट रोल्स दॅट आय हॅव प्लेड ऑन स्टेज, किंवा ऑन स्टेज म्हणण्यापेक्षा माझ्या जे आवडते रोल्स आहेत त्यातलं वैशाली कॉटेज हे रिमेन्स वन ऑफ देम. कारण मला खूप आवडलेला रोल, मी खूप छान करायचं, मला आवडायचं ते काम करताना, आणि त्याच्यासाठी खूप नॉमिनेशन्स पण घेतली, अवॉर्ड पण घेतलं, झी पण घेतलं गौरव. तर एक ते, त्याच्यानंतर नांदी नावाचं नाटक जे ऑलमोस्ट 11 कलाकार होतो आम्ही त्याच्यामध्ये, आणि आम्ही दोन वर्षात 100 प्रयोग केले, म्हणजे त्याचे ठरलेच होते की लिमिटेड प्रयोग करायचे होते, पण नांदी नावाचं नाटक केलं. आणि मी म्हटलं तसं एक असं मीडियम ज्याच्यामध्ये रिटेकचा काही चान्सच नाही आहे, प्रत्येक प्रयोग हा एक प्रयोग असतो, प्रत्येक प्रयोग निशी तुम्ही घडत असता, डेव्हलप होत असता, वेगवेगळं तुम्हाला सुचत असतं, आणि ती नशा वेगळी आहे प्रेक्षकांचं
थेट प्रतिसाद मिळणं ही नशाच वेगळी आहे. क्या बात है, गंमतच आहे. तुला माहितीच असेल आय एम शुअर. ऑफकोर्स, ते फारच सुंदर फिलिंग आहे. मला सांग की त्याच्या आधी म्हणजे नाटकाकडे वळायच्या आधी तुझं आणि माझं घर श्रीमंतांचं आणि लज्जा लज्जा सुद्धा परत एकदा एक पूर्णपणे आयडियल हिरोईन म्हणून सुरुवात करायचीच नाही. हा परत तिकडे परत तेच. तर लज्जा केलीस, तुझं आणि माझं घर श्रीमंतांचं केलंस, पण त्याच्यानंतर मालिकांकडे वळलेली तेजू दिसली नाही आम्हाला. त्या ज्या मालिका केल्यास त्या फार सुंदर मालिका होत्या आणि त्या गाजल्या, त्यातल्या तुझ्या भूमिका सुद्धा खूप गाजल्या, पण त्याच्यानंतर नाही वाटलं की आपण करून बघूया मे बी एक स्मॉल सिरीज किंवा लिमिटेड एपिसोड. और मी घर श्रीमंताचं केलं, त्याच्यानंतर लज्जा केली, त्याच्यानंतर एकाच या जन्मी जणू नावाची ही मराठीवरती एक केली, त्याच्यात पण मी अधूमुलीची भूमिका केलेली. त्याच्यानंतर मी कालाया तस्मै नमः म्हणून सिरियल केली. बरोबर. तर त्याच्यात माझा ऍक्च्युली रोल खूप छोटा होता, अगदी महिन्याभराचा होता, कॅमिओ करत होते मी त्याच्यामध्ये, पण तो रोल इतका गाजला की मी इव्हेंच्युअली कॅमिओ टू लीड गेले आणि ती निगेटिव्ह लीड होती. म्हणजे आपण त्याबद्दल आता बोलायलाच नको. तर ती निगेटिव्ह लीड झाली आणि मग हळूहळू तिच्यातली पॉझिटिव्हिटी पण आणि निगेटिव्हिटी पण, म्हणजे ती स्प्लिट पर्सनॅलिटी होती. तर अशा प्रकारचा तो रोल होता. तर मी ती केली आणि मग त्याच्यानंतर मात्र मी, मला असं वाटलं की मी सलग 3-4 वर्ष मी टेलिव्हिजनच करत होते. मी किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 3-4 वर्षांपूर्वीची 2013 मी लास्ट, 6 वर्ष झाली म्हणजे 6 वर्ष झाली ती 13 मी लास्ट सिरियल केली आणि त्याच्यानंतर मी एक गॅप घेण्याचा प्रयत्न केला, कारण मला असं वाटलं की मी, मला फिल्म करायच्या होत्या, मला आणखी स्वतः डिस्कवर करायचं होतं. बरोबर. तर म्हणून मग मी फिल्म केल्या मध्ये मधल्या काळात. त्याच्यानंतर मी परत कलर्स मराठीवरती कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचं आणखी मला स्वतःला एक्सप्लोअर करायचं होतं, पुढे निघायचं होतं. नॉन फिक्शन म्हणजे मला त्याच्यामध्ये होस्ट करायचं होतं. सो मग मी ते होस्ट करून बघितलं आणि मग परत मला स्टॅग्नन्सी आली. म्हणजे काय होतं, कलाकार ना खूप, तुला काही वेगळं सांगायला नको, पण आपण कलाकार हे नेहमी कधीच सॅटिस्फाईड नसतो कुठल्याच गोष्टीत. आपल्याला सॅटिस्फॅक्शन मध्ये एक रोल केला की आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला रोल पाहिजे असतो, किंवा एक फिल्म केली की आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली फिल्म पाहिजे. नखरेच असतात आपले खरं तर. मी नखरे नाही म्हणणार, पण मला असं वाटतं की आपण हावरटच असतो, कलाकार हा हावरटच असतो, कारण तो कधी. आणि मला असं वाटतं की हे होत राहावं आपल्याला, ही जी सॅटिस्फॅक्शन मिळत नाही ना, हे आपल्याबरोबर कायम होत राहावं, कारण सॅटिस्फॅक्शन मिळालं की काही जगायला काही कारणच उरत नाही असं मला वाटतं. सो ते ना होत राहावं आपल्या बरोबर. तर मग मी थांबले, मग मला स्टॅग्नन्सी आल्यावर मी म्हटलं की नाही, आता टेलिव्हिजन करायचं तर काहीतरी वेगळं धुवाधार घेऊन येऊ, म्हणून मी थांबले. आणि आय एम ग्लॅड की चॅनलचा हेड असतो तो कलाकार म्हणून तुमच्या प्रेमात असतो, तो तुम्हाला बघत असतो, तुमचा प्रवास बघत असतो, तुम्ही केलेली कामं बघत असतो, कसे वेगवेगळी कामं तुम्ही केलेली असतात ते. आणि मग चॅनल मध्ये ठरलं की आपण तेजस्विनी पंडितला एक रोल ऑफर करूया, आणि मग त्यांनी मला 100 डेज ऑफर केली. म्हणजे वन ऑफ द रोल्स दॅट आय नेव्हर एव्हर फॉगेट, असा रोल जो मला माहित नाही तसा रोल पुन्हा करायला मिळेल नाही मिळेल, पण आपल्याला कन्सिडर केलं, आपण ते काम केलं, ते गाजलं, ते लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं आणि अफाट प्रेम केलं लोकांनी, खूप प्रेम केलं. म्हणजे 100 डेज राणी सरदेसाई वरती मग परत एकदा ती अँटॅगनिस्ट होती, म्हणजे ती चुकीची होती, ती ग्रे होती, पण तरी सुद्धा लोकांना ती पकडली जावी असं वाटत नव्हतं, लोकांना तिच्यावरती प्रेम करावं असं वाटलं. इथेच मी ते कॅरेक्टर जिंकलो होतो आणि माझ्यावरती खूप प्रेम केलं लोकांनी, म्हणजे त्या कॅरेक्टरवरती खूप प्रेम केलं. आणि मला अजूनही माझा प्रेक्षक वर्ग हा फिल्मसाठी जर का 15-35 असं असेल,
तर 100 डेज साठी माझा बिलो 10 आणि अबव 45 असं माझा प्रेक्षक होता. म्हणजे आजही मी जेव्हा जाते तेव्हा मला खरंच सांगते आजोबा माझे सगळ्यात मोठे फॅन हे गेल्या काही 2-1.5 महिन्यातच मला भेटलेले आहेत. मला ऑलमोस्ट 8 आजोबा भेटलेत किंवा आज्ज्या भेटलेत त्या वयाचे की जे 81+ आहेत आणि जे माझे फॅन आहेत. 100 डेज ते राणी सरदेसाईचे फॅन आहेत. वा बोलतातच की राणी सरदेसाई कधी विसरणार नाही. तर मला हे ऐकूनच इतकं छान वाटत की एक पर्टिक्युलर एज ग्रुप नाही आहे आपल्यावर प्रेम करणार. बरं, लहान मुलांपासून मी तेव्हा सोशल मीडियावरती शेअर पण केलेलं होतं की लहान लहान मुलं अख्खं गाणं गायचे 100 डेज चं टायटल सॉन्ग आणि ते मला टॅग करायचे आणि ते त्याच्यावरती परफॉर्म करायचे. त्याच्यात ते होत ना सगळे लहान मुलं ते गायचे. मला माहिती आहे ते काय आमच्या कानात फीड बसले. तू ते खराब करतेस आमच्यासाठी पण आम्हाला ऐकायचंय परत. नाही बघू ना तिने इतकं छान गाऊन ठेवलंय. शैली पंकजनी इतकं सुंदर गायलंय. हर्षदीप कौरनी ते गाणं इतकं सुंदर गायलंय. तर ते त्यांच्यापाशीच राहू दे आपण नको प्रयत्न करूया. पण ऍक्च्युली म्हणजे मी सांगते की त्या सिरियल साठी ना एक एज ग्रुपच नव्हता माझ्यावर प्रेम करणारा. आणि मी फॉर्च्युनेट इनफ आहे की मी पॉझिटिव्ह रोल्सवरती लोकांनी प्रेम केलं. माझ्या निगेटिव्ह रोल्सवरती लोकांनी प्रेम केलं. मी कॅरेक्टर रोल्सवरती पण लोकांनी प्रेम केलं. म्हणजे तू ही रे सारखा जो सिनेमा होता ज्याच्यामध्ये माझा स्क्रीन प्रेझेन्स म्हणूयात किंवा स्क्रीन टाईम स्क्रीन शेअरिंग टाईम हा जरी कमी असला तरी त्या रोलवरती पण लोकांनी अफाट प्रेम केलं. म्हणजे भैरवी वरती प्रेम केलं. ये रे रे पैसा मध्ये बबली जी भाई हा म्हणजे जी माझ्या कुठेच जवळपास नाहीये. मी त्यातली काहीच नाहीये पण त्यावरती पण प्रेम केलं. देवा मधली माया तिच्यावरती लोकांनी खूप प्रेम केलं. वेगवेगळे रोल्स मी लुक वाईज एक्सपेरिमेंट केलं तरी प्रेम केलं. मी कॅरेक्टर वाईज एक्सपेरिमेंट केलं तरी प्रेम केलं. मी ग्रे शेड केली तरी प्रेम केलं. सो आय गेस खूप म्हणजे खूप कमी कलाकारांच्या वाट्याला असं होतं की ते जे करतील त्याच्यावरती लोकांनी. क्या बात है. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. मला या क्षणाला देवालाही थँक्यू म्हणा असं वाटेल. आणि मला ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलं त्या सगळ्यांना मला धन्यवाद द्या असं वाटेल. तर तेजू आपल्याला तिच्या सिनेमांमधले तिच्या नाटकांमधले मालिकांमधले अप्रतिम किस्से सांगतेय आणि काही काही किस्से फारच हिलेरियस आहेत. ते किस्से आपण ऐकून घेणारच आहोत पण कसं आहे वेळ संपत आली ना. सो आज आपण इथे संपू. पुढच्या भागात तेजू असणारच आहे. ती आपल्यासोबत गप्पा मारणारच आहे. आपण भेटूया पुढच्या भागात. अजिबात बघायला विसरू नका सिनेमा कट्टा. तुझ्या आयुष्यात असं कोणी नाहीये की जे खूप गॉसिप करतं तुझ्या जवळच माझ्या बरोबर करण्याची हिम्मत करत नसेल कारण मी ऐकून नाहीये. हो सॉरी हा प्रश्नच चुकला. कधीतरी आंघोळ आणि दाढी करत जा. आंघोळ करत जा हे 5 दिग्दर्शक. ए नाही रे नाही. यांची क्रमवारी चढत्या क्रमाने लाव. अरे नाही. ओके. ज्यांच्या बरोबर तुला सगळ्यात जास्त मजा येते आणि ज्यांच्या बरोबर तुला कमी सगळ्यात जास्त मजा येते. अरे असं कसं.